तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, झोपाल तरच वाचाल असं म्हणण्याची वेळ आली आहे। कारण झोप आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते असं एका संशोधनातून समोर आलेलं आहे। नेमकं काय आहे हे संशोधन पाहूया साम टीव्हीचा हा एक स्पेशल रिपोर्ट। झोपाल तरच वाचाल, 8 तास झोपा अन्यथा फुफ्फुसाचा कॅन्सर। 65 रुग्णांच्या अभ्यासातून निघाला निष्कर्ष। तुम्ही धूम्रपान करत असाल किंवा नसाल, परंतु झोपेची गुणवत्ता नसेल तर तुम्हाला फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका असतो। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या श्वसनरोग विभागानं 65 रुग्णांवर केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढलाय। किमान 8 तास झोप आवश्यक आहे। जगात 45% लोक झोपेशी संबंधित रोगाशी सामना करतायत। पुरेशी झोप घेतल्यास हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, मानसिक आजारांना दूर ठेवता येतं। 65 रुग्णांमधील निम्न दर्जेच्या गुणवत्तेच्या झोपेचा अभ्यास केला। यात असामान्य झोप ही फुफ्फुसाच्या कॅन्सर होण्याकरता किंवा त्याच्या वाढीकरिता कारणीभूत ठरत असल्याचं दिसून आलंय। फुफ्फुसाचा कर्करोग होण्यामागे बरेच कारणं आहेत। त्यातले एक नवीन जे कारण समोर आलेले आहे की आपण व्यवस्थित झोप घेत नाही आणि जो ताणतणाव आहे आणि स्मोकिंगचं जे आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं हे असं आहे की सलग 6 ते 8 तास झोप होणे गरजेचं आहे आणि प्राणायाम करणे पण गरजेचं आहे। आपल्या फुफ्फुसाची कपॅसिटी जी आहे ती प्राणायामाने वाढते आणि प्राणायामाने जे फुफ्फुसाचे जे व्यायाम आहेत, चालणे, पळणे, हे सर्व व्यायाम करून आपण आपल्या फुफ्फुसाची काळजी घेणे गरजेचे आहे। झोपेदरम्यान सतत व्यत्यय येण्याला स्लीप ॲपनिया म्हणतात। यामुळे दिवसा थकवा जाणवतो। स्लीप ॲपनियामुळे फुफ्फुसाच्या रक्तदाबामध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचं दिसून आलंय। स्लीप हायजीनचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतंय, जी पुरेशी आणि निरोगी झोप घेण्यास मदत करतं। झोपेचे 88 प्रकारचे आजार आहेत, त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे। अभिजित सोनवणे, साम टीव्ही न्यूज।